नागरिकांना कोणत्या आजाराचा केव्हा त्रास होईल हे सांगता येत नाही, परंतु अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत संध्याकाळी 6 वाजतानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दाखल केले जात नाही अशा तक्रारी आहेत। सायंकाळी 6 नंतर आलेल्या रुग्णांना दाखल करून घ्या असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एम्सच्या अधिकाऱ्यांना सुनावले। एम्सच्या 4थ्या स्थापना दिवस कार्यक्रमात गडकरी बोलत होते। एम्सच्या स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर बऱ्याच चर्चा झाल्या। नागपूरला एम्स यावे यासाठी मंत्र्यांना भेटलो। प्रथम जागेचा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला, मिहानमध्ये जागा उपलब्ध केली। आता हळूहळू एम्स मोठा आकार घेत आहे, परंतु नागरिकाला कोणताही आरोग्याचा त्रास केव्हाही उद्भवतो। संध्याकाळी 6 नंतर येथे रुग्णाला दाखल केले जात नाही हे योग्य नाही, त्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे नागरिक घेऊन येत असल्याचे गडकरी म्हणाले। एम्समध्ये सिकल सेल, थॅलेसेमिया या मागासवर्गीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या आजारांवर संशोधन व उपचार व्हावे, अस्थिमज्जा प्रत्यारोपणासह इतरही अद्ययावत सुविधा व्हाव्या, गरिबांना माफक दरात उपचार होण्याची आशाही गडकरी यांनी वर्तवली आहे।